माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण आपल्या प्रत्येकांचा संत म्हणजेच वसईचा संत संत गोन्सालो गार्सिया ह्या संतावरती थोडंसं मननचिंतन करणार आहोत. आणि त्याच्या ह्या माहितीद्वारे ह्या एका लहान मुलाने लहानपणापासून येशूवर कसं प्रेम केलं आणि मिशनवरती कसं प्रेम केलं हे आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून ह्या संताविषयी माझ्या मनामध्ये खूप आत्मीयता आहे, कारण तो आपला संत आहे, आमच्या वसईचा संत आहे. ह्या दृष्टिकोनातून आम्ही त्याला खूप मान सन्मान देतो. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, सांगायची गोष्ट अशी की हा जो संत आहे हा भारतातील पहिला ख्रिस्ती संत आणि म्हणून त्याला देखील ख्रिस्तसभेमध्ये भारताच्या ख्रिस्तसभेमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. आणि त्याच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यालासुद्धा संपूर्ण वसई समाज कमी अधिक प्रमाणामध्ये जबाबदार आहे, कारण त्याच्या मृत्यूनंतर खरोखर वसईमध्ये ख्रिस्ती धर्म वाढला आणि ख्रिस्त वसईमध्ये सुद्धा त्याच्या नावाने दोन चार देवळं आहेत, एक मोठं कॉलेज उभारलेलं आहे आणि दरवर्षी त्याचा संत म्हणून त्याचा नोविनाही घेतला जातो. आणि प्रिय मित्रांनो, अनेक वेळा मी स्वतः देखील मिसावरती हा एक आपल्या संपूर्ण धर्मप्रांताचा आश्रयदाता संत म्हणून त्याचं नावही नेहमी रोज घेत असतो. महत्त्वाची गोष्ट अशी की ह्या संता हा कदाचित एक महान संत असा नसेल, परंतु तो एक रक्तसाक्षी संत आहे. आणि म्हणून ह्या रक्तसाक्षीने आपल्या स्वतःचं रक्त अगदी तरुणपणामध्ये ख्रिस्तसभेसाठी कसं वाहिलं आणि विशेषतः मिशन जणू काही ख्रिस्तसभेने मला त्याची सुवार्ता जगाला देण्यासाठी मला हक्क दिलेला आहे आणि तो हक्क मी गाजवणारच असा हमखास सांगणारा हा संत. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, संत गोन्सालो गार्सियाच्या जीवनाकडे पाहिलं तर आपल्याला दिसून येईल तसा एक साधा पोळा हा मुलगा आणि तो वसई किल्ल्यामध्ये त्याचा जन्म झालेला होता. आणि ह्या वसई किल्ल्यामध्ये त्याचे वडील त्यावेळेला राहत होते आणि त्याचे आगाशीच्या एका स्त्रीबरोबर लग्न झालेलं होतं आणि त्यामुळे त्या दोघांमधील प्रेमसंबंधातून गोन्सालो हा जन्माला आला होता. कदाचित त्याला स्वतःचा अभिमान असेल की मी वसईचा आहे, कारण त्याची आई पक्की वसईकर होती. आणि त्या दृष्टिकोनातून तो सगळ्यामध्ये फिरत होता, अगदी लहानपणापासून लोकांमध्ये मिसळत होता, धर्मगुरूबरोबर त्यावेळेला शिष्य होत्या त्यांच्याबरोबर आणि सर्वसामान्य लोकांबरोबर सुद्धा फिरून तो लोकांना आवडायचा. म्हणजे कधीकधी आपण पाहतो एखाद्या धर्मग्रामामध्ये एक छोटासा लहान मुलगा असेल तर एखादे धर्मगुरू त्याच्यावर खूप प्रेम करतात, त्याच्याशी खूप बोलतात, आवडी मिळतात, त्याला हातात घेऊन फिरतात अशा दृष्टिकोनातून की हा चर्चवरती खूप प्रेम करतो. आणि तोसुद्धा पाहतो की फादर माझ्यावर प्रेम करतात म्हणून तो देखील रोज देवळात जातो, फादरला गुड मॉर्निंग करतो आणि फादराबरोबर बोलत बसतो. तर कधी कधी माझ्या प्रिय मित्रांनो, ही कदाचित देवाची देणगी असेल, परंतु तो लहानपणीच एवढा लोकांमध्ये प्रिय होता की अनेक फादरांनासुद्धा तो आवडायचा. म्हणजे त्या काळामध्ये जे धर्मगुरू होते त्या धर्मगुरूने अगदी त्याला बालपणीच नीन या ठिकाणी फिरवलेलं होतं. उदाहरणार्थ जिथे मिशन्स होते त्यावेळेला, म्हणजे त्या काळामध्ये गोव्यामध्ये म्हणा किंवा जपानमध्ये सुद्धा तो लहानपणीच गेलेला होता. म्हणजे त्याला उत्साह होता, वाटत होतं की मी देखील फादरांबरोबर नीन या ठिकाणी जावं.
म्हणून अगदी वयाच्या 12 वर्षी सुद्धा त्याने फादरनं सांगितलं की मला जपानमध्ये जायचं आहे. तर हा एक छोटासा पोरगा, ह्याला कोण नेणार आणि कोण जबाबदारी ह्याची घेणार? आणि म्हणून त्याला फादराने सांगितलं, नाही तू अगदी लहान आहेस, तुला तिथे परवानगी नाही, कारण नेणार नाही असं सांगितलं की तो रडत बसेल. म्हणून फादरने सांगितलं की तू लहान आहेस. आणि आश्चर्याची गोष्ट काय की अगदी 11-12 वर्षापासून हा मुलगा दुसऱ्या छोट्या मुलांना धर्मशिक्षण द्यायचा, म्हणजे त्याला लिहिता वाचता येत होतं आणि तो स्वतः शिकत होता. त्याला वाटतं की मीसुद्धा लहान मुलांना शिकवेन. तर एक धर्मशिक्षक तो बनला होता अगदी वयाच्या 12-व्या वर्षापासून. माझ्या प्रिय मित्रांनो, पुन्हा वयाच्या 15 वर्षी त्याने फादरनं सांगितलं. त्यावेळेला त्या ठिकाणी फादर सेबास्टियन फर्नांडिस होते आणि त्या फादरनं सांगितलं, आणि जेजुइट फादर होते. विशेषतः कदाचित तुम्हाला कल्पना असेल किंवा नाही, हा जो वसईचा किल्ला आहे, त्या वसईच्या किल्ल्यामध्ये 7 ते 8 देवळं होती. म्हणजे किल्ल्यामध्ये लोक केवढे असतील ह्याचा आपण विचार करू शकतो. आणि ह्या 7-8 देवळांमध्ये निरनिळ्या संस्थेचे फादर्स होते. म्हणून त्यावेळेला हा सगळी जवळजवळ ही देवळं असल्या कारणाने हा घुंसालो होता. तो सगळ्या देवळामध्ये फिरायचा, सगळ्या ठिकाणी प्रार्थना करायचा, तो रोजरी घेऊन जायचा आणि लोकांना शिकवायचा. त्यावेळेला परिसरामध्ये खूप लोक होते आणि निन्या प्रकारचे, म्हणजे मिलिटरी आणि नेव्हीचे लोकसुद्धा होते, कारण हा वसईचा किल्ला अगदी समुद्र किनारी आहे. तर त्या दृष्टिकोनातून हा लोकांमध्ये फिरायचा, त्यामुळे लोकांना खूप आवडायचा आणि नेहमी हसत असायचा, नेहमी देवाविषयी बोलायचा, त्यामुळे प्रभूचा गौरव असो हे शब्द त्याच्या तोंडात असायचे. मग अशा दृष्टिकोनातून त्या धर्मगुरूंना वाटलं, फादर सेबास्टियनना वाटलं, ते प्रमुख होते जेझुइट प्रमुख, म्हणून त्यांना वाटलं की हा मुलगा आहे, कदाचित आपल्याला उपयोगी पडेल, लहान मुलांना शिकवण्यासाठी सुद्धा उपयोगी पडेल. म्हणून त्याने त्याला नेण्याचं ठरवलं आणि जायचं आहे असं जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याला एवढा आनंद झाला. मग त्याने आणखीन प्रयत्न करून प्रभूची प्रार्थना करून देवाचे आभार मानले की देवा मला तू मिशनरी बनव. आणि त्या ऋषिकोणातून त्या उत्साहाने तो जाईल आणि घाला. आता त्याला माहिती होतं की मला जपानमध्ये जायचं आहे. तर बघा, त्याच्या प्रवासाच्या पहिल्या दिवसापासून त्याने जपानी भाषा शिकायला सुरुवात केली होती. म्हणजे जे लोक जपानी लोक आहेत त्यांच्यामध्ये जायचा, त्यांच्यामध्ये मिसळायचा, त्यांच्याविषयी मोडकी तोडकी शब्द बोलायचा आणि त्यांना सांगायचं की मला जपानी शिकवा. आणि ते जे जसे सांगतील तसे हा बोलायचा. माझ्या प्रिय मित्रांनो, वयाच्या 15-व्या वर्षी, म्हणजे जणू काही तो झाला आपण टीनेजर म्हणतो, ते एक कौमार्यावस्था, त्यामध्ये त्याने ती भाषा सहज तो शिकून पुढे चालला होता. आता जपानमध्ये प्रवास म्हणजे जवळजवळ 3 महिन्याचा तरी प्रवास असेल, कारण त्यावेळेला इंजिनाच्या अशी बोटी नव्हत्या, तर बराचसा वेळ लागायचा बोट पोहोचण्यासाठी. परंतु हा उत्साहाने त्यांच्यामध्ये समृद्ध झाला. कुठे काही खायचा प्यायचा, कुठे झोपायचा, त्याला असं काही विशेष नव्हतं की त्याची विशेष आवड होती असंही नव्हतं. तर त्यामुळे कधी त्यांच्या जपानी लोकांमध्ये सुद्धा त्याने मैत्री करून जणू काही त्यांच्यातलाच हा आहे असं समजून त्या लोकांनीसुद्धा त्याच्यावर खूप प्रेम केलं. मग माझ्या प्रिय मित्रांनो, तो अस्सल जपानी भाषा शिकला आणि त्यानुसार तो तिथे गेला. तिथे गेल्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो, त्याची इच्छा होती की मला जेजुइट धर्मगुरू व्हायचं आहे, कारण त्याने जेजुइट धर्मगुरूचं जीवन अगदी जवळ ते पाहिलेलं होतं. परंतु त्यावेळेला हा शिकलेला नव्हता आणि त्यामुळे त्याला जेजुइट धर्मसंस्थेचं अभ्यास वगैरे झेपेल की नाही किंवा कार्यसुद्धा झेपेल की नाही ही शंका असल्याकारणाने त्याला जेजुइट सेमिनरीमध्ये घेतलं नाही.
माझ्या प्रिय मित्रांना तरी सुद्धा हा तिकडे गेला आणि त्याने धर्मशिक्षण घ्यायला सुरुवात केली. आणि तो विशेषतः त्याचा फोकस एकच होता की मला त्या ठिकाणी लोकांमध्ये फिरून लोकांमध्ये हे देवाचा शब्द द्यायचा आहे, प्रार्थना शिकवायची आहे, लोकांना रोजीची आवड निर्माण करायची आहे. ह्या दृष्टिकोनातून जात असे म्हणून तो दिवसभर लोकांच्या घरी फिरत असे. त्या दृष्टीने माझ्या प्रिय मित्रांनो हा तिथे सुद्धा लोकांना फार आवडू लागला. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये मिशनरी वृत्ती त्यावेळेला होती की नाही आपल्याला ठाऊक नाही, परंतु त्याला वाटत होतं की मी लोकांवर प्रेम करावं, लोकांमध्ये मिसळावं, इथे जून काही राहावं आणि इथेच ख्रिस्ती धर्म पसरावा असं त्याला वाटत होतं. त्यामुळे तो त्या परिस्थितीशी एकरूप झालेला होता. त्या ठिकाणी माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याही लक्षात येईल की शेवटी त्याने असं विचार केला की ह्यामध्ये जे लोक मला स्वीकारत नाही आणि त्यामुळे त्याने मध्येच दुसरं एक व्यापारी लोकांमध्ये तो फिरू लागला. आणि व्यापारी लोकांची सुद्धा तो जपानी भाषा बोलत असे, त्या लोकांनी सुद्धा त्याच्यावर प्रेम केला आणि हळूहळू हा धर्मसंस्थेतून काही व्यापाराकडे वळला आणि व्यापार करू लागला. मध्येच माझ्या प्रिय मित्रांनो तो जपानमधून फिलिपिन्समध्ये आला, फिलिपिन्सची भाषासुद्धा तो शिकला, त्या ठिकाणी सुद्धा त्याने व्यापार केला आणि निर्णया ठिकाणी तो यशस्वी झाला. हे विशेष. पण माझ्या प्रिय मित्रांनो त्याच्या अंतःकरणामध्ये एक जी गोष्ट होती की मला मिशनरी व्हायचं आहे, म्हणून तो परत त्या ठिकाणी जे फ्रान्सिस्कन धर्मगुरू होती त्या फ्रान्सिस्कन धर्मगुरूकडे त्यांच्या सेमिनारीत गेला आणि त्याने विचार केला नाही मी किमान ब्रदर होईन, आणि म्हणून तो फ्रान्सिस्कन ब्रदरांच्या संस्थेत गेला आणि त्या ठिकाणी तो त्याने ब्रदरांची दीक्षा घेतली आणि नंतर त्या ठिकाणी तो परत जपानला गेला आणि जपानला त्या ठिकाणी त्याने मिशन कार्याला सुरुवात केली. पण माझ्या प्रिय मित्रांनो पुन्हा त्याला कळू चुकलं की माझे लोकांबरोबर संबंध आहेत आणि त्यावेळेला तिथल्या धर्मगुरूंनी त्याला सुद्धा सांगितलं की आपल्याला हे जे बौद्ध भिक्षुक आहेत ह्या बौद्ध भिक्षुकांबरोबर सावध राहायचं आहे, कारण बौद्ध भिक्षुकांना वाटलं की हे मिशनरी आहेत, हे संपूर्ण जपान ख्रिस्तमय करतील आणि आपल्या धर्माला कोण विचारणार नाही, म्हणून त्या लोकांनी खूप दडपण आणली ह्यांच्यावरती. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो त्यावेळेला सुद्धा त्याने सांगितलं, विशेष करून राजाला खोटं सांगितलं. काय सांगितलं? की हे जे मिशनरी आहेत ना ह्याने संपूर्ण हेर आहेत, हेर म्हणजे त्यांचं पोर्तुगालवरून काही ते हेर म्हणून त्यांना इथे पाठवलेलं आहे आणि ते हेरगिरी करत आहेत आणि ते आपल्या जपानवरती हल्ला करणार आहेत, म्हणून ह्या लोकांना तुम्ही पकडून आतमध्ये टाका. माझ्या प्रिय मित्रांनो त्यावेळच्या राजाने ते ऐकलं आणि कदाचित हे हेर असतील ह्या दृष्टिकोनातून त्याने त्यांना तुरुंगात टाकलं आणि त्यांचे हाल करायला सुरुवात केली आणि त्याला नंतर शिक्षाही झाली, ती म्हणजे मरणदंडाची शिक्षा झाली. माझ्या प्रिय मित्रांनो जेव्हा गोन्साल्वो गार्सियाला कळलं की ते आपल्याला क्रूसावरती मारणार आहेत, एका दृष्टीकडून त्याला खूप आनंद झाला की प्रभू येशू जसं क्रूसावर मरण पावला होता तसं मी देखील क्रूसावर मरण पावणार आहे. दुसऱ्या बाजूने ती भीती देखील होती, क्रूसावर म्हणजे ते कसे मारतील आणि येशूला कसं मारलं होतं आणि त्याची कातडी कशी सोलून काढलेली होती, त्याला कसं रक्तबंबाळ केलं होतं, तशा प्रकारे आपल्यालाही होईल असं वाटलं होतं. पण त्याने खूप प्रार्थना केली, देवाची मदत मागितली आणि मी सुद्धा प्रभूसाठी माझं जीवन समर्पित करायला तयार आहे ह्या दृष्टिकोनातून त्याने त्या खुरसाला वेग मारली. खुरसाला वेग मारल्या अगोदर त्याने जाऊन बघितलं की त्या ठिकाणी अनेक क्रॉस उभे केलेले आहेत आणि त्याच्याबरोबर आणखीन एक
24-25 माणसं होती आणि त्या सगळ्यांना खुर्सावर टांगवणार होती। माझ्या प्रियमित्राने तो जाऊन बघतो आणि नंतर तो विचारतो, एखादी एक छोटा क्रॉस होता तो त्या ठिकाणी तो गेला, त्याने इथला हा क्रॉस माझाच असेल का, मग त्याने त्या खुर्साला वेग मारली आणि त्याने त्या खुर्साचं चुंबन घेतलं आणि एक दिवस त्याच खुर्सावरती त्याला टांगवण्यात आलं, मारण्यात आलं। आणि त्याने माझ्या प्रिय मित्रांनो 1597 साली आपण पाहतो की पहिल्या प्रथम ह्या मिशनऱ्यांचे उजवे कान कापण्यात आले, त्यांना मारहाण करण्यात आली, त्यांची नाकेबंदी करण्यात आली। आणि विशेष करून आपल्याला दिसून येईल की 5 फेब्रुवारीला त्या लोकांना खुर्सावर मारून त्यांना 1627 साली त्याला मरण आलं त्या खुर्सावरती। माझ्या प्रिय मित्रांनो पुढे त्याला वंदनीय म्हणून त्याला ख्रिस्तसभेने सन्मान केला त्याचा। त्यानंतर 1862 साली त्याला संतपद देण्यात आलेलं आहे। माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याला ठाऊक आहे की त्यानंतर म्हणजे 1862 नंतर त्या संताचा प्रसार होत गेला, परंतु जेव्हा वसईकरांना कळलं की हा आपला संत आहे ना, हा संत झालेला आहे, आणि त्यावेळेला वसईचा सन्मान केल्याबद्दल देखील वसईकरांनी रोमचे आभार मानले आणि त्यांच्या नावाने विशेषतः 1557 साली गास इथे जे मॉन्सिनियर डिसिल्वा होते, लुईस डिसिल्वा, त्याने त्या ठिकाणी एक मोठं चर्च बांधलं आणि त्याची टोकं जणू काय आकाशाला भिडलेली आहेत असं आपल्याला दिसेल। कारण ह्या संताचा सन्मान करण्यासाठी सुरुवातीला ते देऊळ लहान होतं, मग नंतर त्याने मोठं देऊळ बांधलं आणि त्या देवळातूनच माझ्या प्रिय मित्रांनो लोकांना ख्रिस्तसभेकडे आणून त्याचा गौरव केला। आज आपल्या वसई भागामध्ये कॉलेज आहे, दुसरी देवळं आहेत आणि त्याद्वारे ह्या संताचा सन्मान केला जातो। त्या संताला देखील माझा प्रणाम।